Hi friends, you are tuned with an educational YouTube channel, the channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn the second lesson of science and the title of the lesson is The Living Word, arthat Sajiv Srishti. List the things seen in the picture, say whether they are living or non-living things. या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसत आहे आणि चित्रामध्ये विविध घटक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला त्या घटकांची यादी करून ते घटक सजीव आहेत की निर्जीव आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. यातील सजीव घटकांचं वर्गीकरण करताना आपल्याला काही समान गुणधर्म आढळून येणार आहेत जे निर्जीव वस्तूमध्ये किंवा निर्जीव घटकांमध्ये आपल्याला दिसणार नाही आहेत. आणि सजीवांची वेगळी गुणधर्म काय आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हेच आपण या लेसनमधून या पाठामधून शिकणार आहोत. What are the characteristics of living things? म्हणजेच काय आहेत सजीवांची लक्षणे. There are many kinds of plants and animals around us. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्याला दिसतात. म्हणजेच यामध्ये कुत्रा, घोडा, मांजर, कासव, ससा इत्यादी प्रकारचे प्राणी आपण बघतो. तर सोबतच आंबा, वड, पिंपळ, नीम किंवा फुलांचे झाडंसुद्धा आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. आपल्या सभोवताली असलेल्या प्राण्यांमध्ये सोबतच वनस्पतीमध्ये काही बाबतीत आपल्याला साम्य दिसून येते तर काही बाबतीत आपल्याला डिफरन्स अर्थातच भेद दिसून येतो. 8. With the help of certain features we can tell that they are all living things. जरी त्यांच्यामध्ये भेद आणि सारखेपणा दिसून येत असला तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखू शकतो. These features are not seen in non-living things. सजीवांमध्ये असलेली वैशिष्ट्ये आपल्याला निर्जीव वस्तूमध्ये दिसून येत नाहीत. Such features are said to be the characteristics of living things. जी वैशिष्ट्ये किंवा लक्षणे निर्जीवांमध्ये आढळून येत नाहीत फक्त सजीवांमध्येच आढळून येतात त्यांना सजीवांची लक्षणे असं म्हटलं जाते. आणि या पाठातून आपण या लक्षणांचाच अभ्यास करणार आहोत. What differences do we see between the young ones and the adults in the picture? या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसत आहे आणि चित्रामध्ये पिल्ले त्यांच्यासोबतच अडल्ट्स म्हणजे प्रौढ हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. यांच्यामध्ये कोणकोणते फरक आपल्याला दिसून येतात ते तुम्हाला शोधायचं आहे. A baby grows up to become an adult person, woman or man. बाळ जन्माला आल्यानंतर ते तेवढंच्या तेवढं राहत नाही. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होते. During the period of its growth, the baby gains in height, weight and strength. आणि बाळाच्या होत असलेल्या वाढीच्या दरम्यान त्याची उंची, वजन, ताकद इत्यादींमध्ये सुद्धा वाढ होत असते. म्हणजेच बाळ जेव्हा एका वर्षाचं असते त्यावेळेस त्याची उंची, वजन आणि ताकद यामध्ये एक विशिष्टपणा असतो. परंतु ते 6 किंवा 8 वर्षाचं झाल्यानंतर त्यांची उंची, वजन आणि ताकद यांच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. In the same manner, all animals grow into adults in a certain period. ज्याप्रमाणे मानवाची वाढ होते त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांची वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागत असतो. Generally, humans require 18 to 21 years for this growth. मानवाची पूर्ण वाढ होण्यासाठी साधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात. त्यानंतर मानवाची वाढ होत नसते. Find out how long it takes for the young ones of hens, cows and dogs to grow into adults. ज्याप्रमाणे मानवाचं छोटं बाळ वाढून अडल्ट्स बनते त्यानंतर त्याची वाढ होत नाही तसंच कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिलेसुद्धा काही काळानंतर अडल्ट बनतात, प्रौढ बनतात. तर त्यांना अडल्ट होण्यासाठी, प्रौढ बनण्यासाठी किती कालावधी लागतो याबाबतसुद्धा माहिती तुम्हालाच मिळवायची आहे. सजीवांची वाढ होते शिवाय वाढ हे सजीवांचं महत्त्वाचं लक्षण आहे. तर याला सायंटिफिक आधार कोणता आहे, तर यासाठी आपल्याला या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट देण्यात आलेला आहे. टाई अ थ्रेड टू अ टीप ऑफ द पॉटेड सॅपलिंग. कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिड्याला ताणून बांधा. कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाई इट टू अ पेग और नेल अबव द प्लांट. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 डेज.
अशा प्रकारे एका रोपट्याच्या टोकाला दोरा बांधल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर त्याचं ऑब्झर्वेशन अर्थातच निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, तर आपण ताणून बांधलेला दोरा आता सेल झालेला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. What tells us that the plant has grown taller? वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येणार आहे. In all plants, it is mainly the width and height of the stem that grows. सर्वच्या सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची ही वाढत असते. समजा एखादं रोपटं किंवा एखादं झाड जर हे 1 मीटर उंचीचं असेल तर 1-2 महिन्यानंतर त्याची उंची 1.25 मीटर किंवा 1.5 मीटर होणार आहे, म्हणजेच वनस्पतीमध्ये वाढ होते. As they grow, some plants develop branches while others do not. वनस्पतीची वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काही वनस्पतींना फांद्या फुटत नाहीत. Though all living things grow, animals grow only for a certain period. जरी सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंतच होत असते. एक मर्यादा ओलांडल्यानंतर प्राण्यांची वाढ ही खुंटलेली असते, तिथून पुढे ते वाढत नाहीत. Plants, on the other hand, grow as long as they live. आपण ऑलरेडी बघितलं आहे की प्राण्यांची वाढ ही निश्चित काळापर्यंतच होत असते, निश्चित कालमर्यादेपर्यंत होत असते, परंतु वनस्पतीच्या बाबतीत तसं नसते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. The growth of living things occur from within the body. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. सजीवांचं एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला कळलेलं आहे की सजीवांची वाढ होते, परंतु ही वाढ होण्यासाठी आवश्यकता कशाची असते. ज्याप्रमाणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे सजीवांची वाढ होण्यासाठी सुद्धा कशाची तरी गरज असते. ती गरज कशाची बघूया पुढच्या मुद्द्यामधून. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ, म्हणजेच वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणजेच त्यांना इतरांवर आपल्या अन्नासाठी अवलंबून राहावे लागत नाही. वनस्पतींना आपले अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. जर वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते आपलं अन्न तयार करू शकणार नाहीत. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. वनस्पतींना आपलं अन्न तयार करण्यासाठी कशाची मदत घ्यावी लागते किंवा कशाचं सहाय्य लागते, तर जमिनीमधील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड हे वनस्पतीला स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी लागत असते. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट. आणि अन्न निर्मितीची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानामध्ये होत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट with the help of the chlorophyll in the leaves. वनस्पतीच्या पानांमध्ये जे हरित द्रव्य असते, त्या हरित द्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत असते अन्न निर्मितीची. This process of food production is called photosynthesis. वनस्पतीच्या अन्न निर्मितीची प्रक्रिया ही प्रकाशामध्ये होत असते, सूर्यप्रकाशामध्ये होत असते, म्हणूनच या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस अर्थातच प्रकाश संश्लेषण सुद्धा म्हटले जाते. ड्यूरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव आउट ऑक्सिजन. या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर सोडत असतात किंवा टाकत असतात. प्लांट्स अपीयर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. आपण सर्वांनी झाडे बघितलेली आहेत आणि ही झाडे आपल्याला हिरव्या रंगाची दिसतात, तर नेमकं ही झाडे हिरव्या रंगाची आपल्याला का दिसतात, तर वनस्पतीमध्ये हरित द्रव्य असते आणि या हरित द्रव्यामुळेच वनस्पती ह्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या आपल्याला दिसतात. ॲनिमल्स हाऊ यू डू नॉट हॅव क्लोरोफिल, ते डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. आणि प्राण्यांमध्ये मात्र हे जे क्लोरोफिल आहे, हे क्लोरोफिल नसते, म्हणजेच हरित द्रव्य नसते, आणि प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. दे सर्च फॉर फूड, म्हणजेच आपल्या अन्नाचा ते शोध घेतात. ॲनिमल्स सच एज गोट्स, शीप, हॉर्सेस इट ग्रास, व्हाईल वाईल्ड ॲनिमल्स सच एज टायगर्स अँड लॉयन्स मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लिव ऑन प्लांट्स. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंह
यासारखे जे जंगली प्राणी आहेत ते जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करतात आणि आपली अन्नाची गरज भागवतात. The next point is respiration. Hold your hand in front of your nose or keep your hand on your chest. What do you feel? स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा आपल्या छातीवर हात ठेवा. काय जाणवेल तुम्हाला? If you observe a sleeping dog, what movement of its belly do we see? झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल आपल्याला दिसून येणार आहे हे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. जे सर्व लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे सजीव आहेत त्या सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सलिंग द कार्बन डायऑक्साइड फॉर्म्ड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. आपण ऑक्सिजन आपल्या शरीरात घेतो व त्याचा वापर आपल्या शरीरात केला जातो आणि ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साइड शरीराबाहेर टाकला जातो, सोडण्यात येतो आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला श्वसन असं म्हटलं जाते. म्हणजेच इनहेलिंग अँड एक्सलिंग टुगेदर इज कॉल्ड रेस्पिरेशन. Animals such as fish, snake, mouse, etc. have specific organs for respiration. मासा, साप, उंदीर किंवा आपल्या आजूबाजूला दिसणारे इतर सर्व जे प्राणी आहेत अशा सर्व प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात आणि त्या इंद्रियाच्या सहाय्याने त्यांची श्वसनाची प्रक्रिया ही पार पडत असते. म्हणजे सजीवांना जगण्यासाठी श्वसनसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. श्वसन नसेल तर आपण जगू शकणार नाही किंवा लिव्हिंग थिंग्स अस्तित्वात राहणार नाही. ऑन दी अदर हँड प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम अँड लीव्स. ज्याप्रमाणे प्राणी रेस्पिरेशन करतात त्याचप्रमाणे वनस्पतीसुद्धा रेस्पिरेशन करतात का? करतात, तर कोणत्या ऑर्गन्सच्या सहाय्याने करत असतात? तर याचं उत्तर आहे की वनस्पतीसुद्धा श्वसन करतात. त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे ते सुद्धा श्वसन करत असतात. आणि यावरून आपल्या लक्षात येते की रेस्पिरेशन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आणि महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे हे. नंतरचं लक्षण आहे एक्सक्रेशन अर्थातच उत्सर्जन. काय उत्सर्जन बघूया. वेस्ट सबस्टॅन्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया ह्या चालू असतात आणि प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. दीज आर कॉल्ड एक्सक्रेट अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन. शरीरात चालणाऱ्या वेगवेगळ्या क्रियांमधून जे निरुपयोगी टाकाऊ पदार्थ सजीवांच्या शरीरामध्ये तयार होतात ते बाहेर काढण्याची आवश्यकता असते आणि बाहेर काढण्याच्या जी क्रिया आहे त्यालाच उत्सर्जन असं म्हटलं जाते. परंतु हे जे टाकाऊ पदार्थ आहेत या टाकाऊ पदार्थांना काय म्हटलं जाते? तर या टाकाऊ पदार्थांना म्हटलं जाते एक्सक्रेटा अर्थातच उत्सर्ग. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रेशन. उत्सर्जन करण्यासाठी प्राण्यांमध्ये निश्चित असे अवयव असतात. निश्चित तर असतातच, सोबतच विविधसुद्धा असतात. वेगवेगळ्या माध्यमातून हे उत्सर्जनाची क्रियासुद्धा सजीवांमध्ये पार पाडण्यात येते. प्लांट्स टू एक्सक्रीट वेस्ट सबस्टॅन्सेस स्टोर्ड इन द लीव्ज ऑफ द प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लीव्ज. ज्याप्रमाणे प्राण्यांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया चालते त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये सुद्धा उत्सर्जन होत असते. उदाहरणार्थ काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूमध्ये पानगळ होते आणि वनस्पतीच्या पानांमध्ये साठवलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडत असतात. खरोखरच वनस्पतीसुद्धा उत्सर्ग करतात का? यासाठी एक छोटा प्रयोग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. टेक अ ट्रान्सपॅरंट प्लास्टिक बॅग, टाय इट वर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर, ऑब्झर्व इट. After 6 to 7 hours, what you see? Droplets of water collect on the inside of the bag. It means that plants excrete water in the form of vapor. एक प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्या आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावरती बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा आणि काय दिसणार? तर पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पतीसुद्धा बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. अँड इट इज प्रूव्ह दॅट एक्सक्रेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स.
सर्वच्या सर्व लेसनवर जर आपण एकच व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, म्हणून पाठातील उरलेला भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणार आहोत, म्हणून चॅनलसोबत जोडलेले राहा। धन्यवाद।